पारस स्पोर्ट्स आमने टीम च्या कॅप्टन ने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पारस स्पोर्ट्स आमने आमने लोणार परिसरातील एक मोठा संघ आहे। आपण पाहिलं तर सागर फ्लोरे, सत्यम दवी, दिनेश, अरुण चोरगे, ऋषी असेल, किरण असेल, खूप चांगले चांगले खेळाडू आहेत। सोनू देखील संघात पडगा येथील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं शेवटच्या बॉलवर चार धावांची आवश्यकता असताना सोनूने चौकार लगावला होता, गोल्डन चौकार अंतिम सामन्यामध्ये। स्वर्गीय हेमंत स्मृती चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं पारस स्पोर्ट्स आमने संघानं। एक चांगली टीम आहे आणि त्यांना फाईट करणार आहे जाणता राजा खारबाओ। ही देखील एक दर्जेदार टीम, भिवंडी ग्रामीणचा एक मोठा संघ। अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे। मागचा सामना थोडासा एकतर्फी झाला, दोन्ही बलाढ्य संघ होते, परंतु जास्त चुरस पाहायला मिळाली नाही। पूर्णपणे वर्चस्व राहिलं ते म्हणजे दिनेश इलेव्हन गोरसई संघाचं। जाणता राजा खारबाओ टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। षटकार किंवा चौकार, सलग तीन बॉल तीन चौकार किंवा षटकार लगावले तर संदेश भोईर सरवलीपाडा यांच्याकडून 2500 रुपयांचं रोख पारितोषिक। पहिलाच बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय चेंडूच्या खाली फिल्डर, ओ हो जेल ड्रॉप, नवनाथ कडून चूक घडलीय। एक अनुभवी खेळाडू चेंडूच्या खाली आला होता, खरं तर दोन ते तीन खेळाडूंना संधी होती, मात्र नवनाथचा कॉल होता। मिडविकेटला फिल्डिंग करतोय, मिडॉनच्या दिशेने जाऊन त्याने झेल समाप्त करण्याचा प्रयत्न केला। लॉंग ऑनचा खेळाडू देखील पोहोचला होता, कारण चेंडू बराच काळ हवेत होता आणि मिडऑफचा फिल्डर देखील त्या ठिकाणी सहज पोहोचू शकला असता बॉलच्या खाली, परंतु नवनाथचा कॉल होता। पण नवनाथला झेल टिपता आला नाही। पहिल्याच बॉलवर जीवदान मिळतोय फलंदाज भूषणला। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला डावखुरा फलंदाज मयूर, भूषण काळपारी आणि मयूर तरे ही सलामीची जोडी, दोन्ही विस्फोटक आणि नामवंत खेळाडू आहेत भिवंडी ग्रामीणचे। मयूरने आपण पाहिलेलं आहे की सिटी क्रिकेट देखील बऱ्याचदा गाजवलेला आहे, चांगले इनिंग्स खेळलेले आहेत। गोलंदाजी करतोय सागर फ्लोरे आमने एक्सप्रेस। सुरेख बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून जातोय, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज मयूर तरेचा। मात्र चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला संपर्क पाहायला मिळाला नाही। निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या बिनबाद एक। पॉवरप्लेचं षटक आहे, पहिलं षटक पॉवरप्लेचं, आणि या पॉवरप्लेचा भरपूर फायदा उचलण्याचा नेहमीच प्रयत्न असतो फलंदाजांचा। पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट, यावेळेस आणखी एक चांगला बॉल आहे, खोलवर टप्पा, चेंडू पायावर लागलाय, मात्र उजव्या अष्टीच्या भरपूर बाहेर फलंदाज खेळत होता, त्यामुळे LBWचा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही। लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण केली जाते, म्हणजेच अजूनही खातं उघडलेलं नाही मयूर तरेचं। धावसंख्या मात्र पुढे सरसावते बिनबाद दोन। यावेळेस हो फुल टॉस बॉल, फायदा उचलता आला नाही, विकेट किपर कडून थोडीशी फंबलिंग झाली, मात्र कुठली धाव फलंदाजांनी घेतलेली नाही। निर्धाव चेंडू, आतापर्यंत एक चांगलं षटक, हा बॉल जरूर कमजोर होता परंतु फलंदाजाला बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही। स्वतःवर थोडासा निराश आहे फलंदाज, नाराज आहे भूषण कारभारी। संथ सुरुवात पाहायला मिळते आपल्याला खारबाव टीमची। खोलवा टप्प्याचा बॉल, यॉर्कर लेन अपील होत आहे, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाही आणि एक छोटी धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते। बॅटला थोडासा स्पर्श चेंडूचा झाला होता, एज लागली होती आणि त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावले। मात्र चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे सागरच्या माध्यमातून, चांगला वेग काढताना दिसतोय आणि अचूक टप्प्यावर अचूक दिशेनं चेंडू टाकले जात आहेत। फक्त एक कमजोर बॉल आतापर्यंत पाहायला मिळाला जो फुल टॉस बॉल होता, त्या व्यतिरिक्त खूप छान गोलंदाजी। धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते बिनबाद तीन। यावेळेस देखील चांगला बॉल, मात्र तेवढाच चांगला फटका फ्लिक केला चेंडू डीप मिडविकेट कडे, फिल्डर आहे डीप मध्ये, एकच धाव घेण्याची संधी मिळते। या फटक्यानंतर थोडाफार आत्मविश्वास वाढेल मला वाटतंय फलंदाज मयूर तरेचा, कारण मिडल केलं होतं। सिंगलने षटकाची समाप्ती झाली, पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय जाणता राजा खारबाव संघाच्या डावामध्ये आणि जाणता राजा खारबाव संघाची धावसंख्या आहे बिनबाद चार। नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका, बॉयप्रेम केवणी दिवे विरुद्ध मापोली एव्हन ट्रॉफी 2020 विजेता संघ अर्थातच अष्टविनायक ठाकूरपाडा। काल रात्रीच मापोली एव्हन ट्रॉफीच्या विजेतेपदाला गवसणी घातली अष्टविनायक ठाकूरपाडा संघानं। तर दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे। खारबाव संघाची इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस करण्यात येईल। दरम्यान जंत्राचा खारबाव संघासाठी खारबाव येथून परेश पाटील, प्रिन्स पाटील आणि गोडसे येथून
पंकज भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। खूपच संत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला जाणता राजा खारबाव संघाच्या सलामीवीरांच्या माध्यमातून। भूषणने तीन बॉल्स फेस केलेत, दोन धावांवर खेळतोय। मयूरने देखील तीन चेंडूंचा सामना केलाय, एकच धाव जोडली आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात। अशा पद्धतीने फक्त चार धावा धावफलकावर। नवीन षटक घेऊन किरण, खूप चांगलं बॉलिंग आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे आमने संघाच्या माध्यमातून। किरण असेल, ऋषी असेल, सागर फुलोरे, अनुभवी गोलंदाज दिनेश देखील संघामध्ये आहे। जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे। सध्या मयूरकडे स्ट्राईक पॉवर प्लेची समाप्ती झाली, आता मात्र लांबवलेलं विखुरलेलं क्षेत्रक्षण, पाच खेळाडू सीमारेषेवर। हा बॉल लाखो टप्प्याचा आहे, ओके लाईक गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी। एकच धाव, इनफील्डच्या वरून तर फटका मारला होता, मात्र डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात करण्यात आला होता। टायमिंग चांगलं होतं, परंतु गॅप शोधता आला नाही पूर्णपणे। डीप मध्ये असलेल्या फिल्डरला बीट करता आलं नाही, त्यामुळे फक्त एकच धावीवर समाधान मानावं लागलंय मयूरला। गिअर्स चेंज करावे लागतील फलंदाजांना, एक चांगली धावसंख्या जर उभी करायची असेल तर निश्चितच काहीतरी आता वेगळं करावं लागेल। गॅपमध्ये फटके खेळणं गरजेचं आहे, चौकार षटकार जोडणं हे गरजेचं असेल। अशाच प्रकारे फलंदाजी सुरू राहिली तर चार षटकांमध्ये 25 ते 30 धावांपर्यंत देखील जाणं कठीण असेल। थोडंसं प्रेशर आता वाढलंय फलंदाजांवर। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किरण, पुन्हा एक दाखवत टप्प्याचा बॉल, खूपच विचित्र पद्धतीनं हा हुक शॉट आपण पाहतोय, मात्र डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग। सुरुवातीला असं वाटलं की फलंदाज ऑफसाइडला फटका मारेल की काय, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला वळवलं होतं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये। फक्त एक धाव, फक्त सिंगल्स येत आहेत। जेव्हापासून सामना सुरू झालाय तेव्हापासून आपण सिंगल्स पाहिलेले आहेत, सहा धावा धावफलकावर आणि सर्वच्या सर्व धावा सिंगल्सच्या मदतीने बनवलेल्या आहेत। एकही दुहेरी धाव नाही किंवा चौकार नाही किंवा षटकार नाही। सध्या स्लो लोकल मध्ये बसलेले दिसत आहेत दोन्ही फलंदाज। धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे आणि आता मात्र असं वाटतंय की या षटकामध्ये काहीतरी घडेल। एकतर मोठे फटके देखील फटके तरी येतील किंवा फलंदाज देखील तरी बाद होतील, पॉसिबिलिटीज खूप आहेत। चांगला फटका, करारा ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटला, फिल्डर आहे त्या ठिकाणी। एकच धाव, मयूर निश्चितच मेडल करतोय। मागचे तीन बॉल त्याने जे खेळलेले आहेत तिन्ही बॅटच्या मधोमध घेऊन खेळलेले आहेत, त्याचा आत्मविश्वास थोडासा दुणावताना दिसतोय, वाढताना दिसतोय, परंतु अजूनही जी धावसंख्या पाहिजे ती धावसंख्या धावफलकावर नाहीये। फक्त सात धावा धावफलकावर, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सिंगल डबल्सने इथनं जर धावा जोडल्या तर गोलंदाजांना काही प्रॉब्लेम नसेल। सिंगल डबल्स येत राहिल्या तर दडपण जे आहे ते फलंदाजांवरच वाढत राहणार आहे। चांगली बॅटिंग आहे खारबाव टीमकडे, येणारे फलंदाज देखील चांगले आहेत। यावेळेस पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विचेटचा प्रयत्न होता, मात्र चेंडू लागला पायावर, धाव मिळते फक्त एक, लेग बायचा इशारा। भरपूर प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज मोठमोठे फटके खेळण्यासाठी, मात्र त्यांना यश मिळत नाहीये। फक्त आणि फक्त सिंगल्स येताना दिसत आहेत, सिंगल्सचा खेळ चालू आहे मैदानामध्ये। धावसंख्या बिनबाद 8। एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकही गडी बाद झालेला नाही, परंतु आता विकेटला जास्त महत्व नाहीये कारण सामना प्रत्येकी चार षटकांचा आहे आणि अशा पद्धतीनं फलंदाजी करणं हे घातक असेल ते म्हणजे खारबाव टीमसाठी। सर्कलच्या आतमध्ये चार खेळाडू, सर्कलच्या बाहेर पाच। यावेळेस मोठा प्रहार केलाय, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, फोर रन्स। या सामन्यातील पहिला चौकार मयूर तरेच्या बॅटमधून। खर तर मयूरच्या बॅटमधून एक मोठा फटका येण्याची शक्यता वाढली होती कारण मागचे तिन्ही बॉल्स त्याने अगदी बॅटच्या मधोमध घेतले होते। आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर आपण पाहतोय की खूप छान प्लेसमेंट, लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या बरोबर मधून बॉल काढला। जसा सुईमधून धागा ओला जातो तसा चेंडू दोन खेळाडूंच्या मधून निघून गेला चार धावांसाठी। ओ कमजोर बॉल, मात्र अचूक टायमिंग नाहीये, परंतु एक सेफ फटका आहे गोलंदाजाच्या डोक्यावरून। चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन फिल्डरच्या माध्यमातून। फक्त एक धाव, सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते, बिनबाद 13। दुसरं षटक या ठिकाणी झाले समाप्त।
दोन षटकांची समाप्ती 13 धावा धावफलकावर एकही गडी बाद झालेला नाही। जाणता राजा खारबाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे पारस स्पोर्ट्स आमणे संघाविरुद्ध। तुम्ही पाहत आहात बालाजी चषक 2020। सोनाळी क्रीडानगरीमध्ये रंगलाय हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, रणधुमाळी टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम। आजचा पहिला सामना आपण पाहिला सुजाता स्पोर्ट्स पिंपळास विरुद्ध किंग्स इलेव्हन वालचिंद। पिंपळास संघाने 60 धावांचा डोंगर रचला होता चार षटकांमध्ये आणि सामना सहज जिंकला। त्यानंतर समीर स्पोर्ट्स पिंपळघर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं साई स्पोर्ट्स खारबाव संघानं। तिसऱ्या मॅच म्हणजे मध्ये भरपूर रंगत पाहायला मिळाली, मॅच टाय झाली होती आई वज्रेश्वरी निंबवले आणि संजय स्पोर्ट्स सावध या दोन संघादरम्यान, मात्र टाय ब्रेकरमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने सामना जिंकला। किरण पाटीलने अफलातून गोलंदाजी केली आणि बॅटिंग देखील चांगली केली सुपर ओव्हरमध्ये, मात्र सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे लखन पाटील याने 24 धावांची आकर्षक खेळी मुख्य मॅचमध्ये खेळली होती। त्यानंतर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं धनेश इलेव्हन गोडसई संघानं पराभवाचं पाणी पाजलं वीर तानाजी दापोडे ए संघाला। तर आजचा हा पाचवा सामना सध्या तुम्ही पाहत आहात। ग्रामीण क्रिकेटनं आपण सुरुवात केली आजच्या दिवसाला, या स्पर्धेला काल सिटी क्रिकेटनं सुरुवात झाली होती। नवीन षटक घेऊन ऋषी खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर घेता आला नाही, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला आणि खाली देखील राहिला होता। या खेळपट्टीमध्ये डबल बाउन्स, अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळत आहे। ऋषी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल यष्टांच्या रोखाने ठेवला होता, चेंडूला ड्राईव्ह केलाय वाईडिश डिफेंड, विकेटला थोडीशी फंबलिंग मात्र लगेच रिकव्हरी करतोय फिल्डर, विजय होता त्या ठिकाणी, एकच धाव घेण्याची संधी मिळते। आतापर्यंत फक्त एक चौकार या इनिंग्स मध्ये आणि गडी देखील बाद झालेला नाही, परंतु धावांचा वेग वाढवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले दोन्ही सलामीचे फलंदाज। पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, या षटकाची सुरुवात चांगली केली ऋषीनं। गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी केली जाते, एकही अवांतर चेंडू टाकलेला नाही, 14 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा धावफलकावर आहेत, प्रतिषटक 6 सरासरीने फक्त धावा जोडल्या जात आहेत दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून। पुढचा बॉल फेस करेल भूषण कारभारी, ओ यावेळेस चेंडू सोडून दिला आणि त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद। या गोष्टीची क्रिकेट रसिकांना देखील प्रतीक्षा होती की आता विकेट जाणंच चांगलं असेल खारबाव टीमसाठी, कारण सलामीवीरांनी खूप निराश केलं, विशेष करून भूषण कारभारी 6 बॉल्स त्याने फेस केले, फक्त 3 धावांचं योगदान दिलं आणि जणू काही विकेट त्याने फेकलेली आहे, उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन उभा राहिला, कुठल्याही प्रकारचा फटका खेळला नाही आणि पायांच्या मागून त्रिफळा उद्ध्वस्त झालाय। खुलं खुलं आमंत्रण दिलं होतं गोलंदाजाला की ये बाबा माझ्या इष्ट घेऊन जा। नवीन फलंदाजाला खेळपट्टीवर सागर, तर सागरला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, दमदार फलंदाजीची आवश्यकता आहे एका चांगल्या स्कोर पर्यंत जाण्यासाठी जाणता राजा खारबाव टीमला। सध्या धावफलकावर धावा जोडत आहेत 1-14, फक्त 50 स्ट्राईक रेटनं धावा जोडल्या भूषणनं, चेंडूच बॅटवर बरोबर येत नव्हता, खूप जास्त स्ट्रगल केला आज भूषणनं। पुढचा बॉल सामना करतोय सागर, विकेट काढण्याचा प्रयत्न खेळायचा होता ऑन साईडला, चेंडूच जातोय त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटकडे, चांगली फिल्डिंग विकेटकीपरची, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे। सागर फुलोरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सध्या दिसतोय, चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं दोन्ही फलंदाजांना। दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी किरणची पाहायला मिळाली, एक चौकार आला होता मात्र तरी देखील फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील अतिशय भेदक आणि तिखट मारा पाहायला मिळत आहे ऋषीच्या माध्यमातून। ऑफसाईडला 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, हा बॉल मात्र डाव्या अष्टीच्या बाहेर, चेंडू निघून जातोय पाठीमागे विकेट किपरच्या, परंतु चांगली फिल्डिंग, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू अतिशय दक्ष होता, वाईटचा इशारा करतायत पंच फारूक बर्डी, दोन अवांतर धाव मिळत आहेत आणि हा पहिला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला या इनिंग्स मध्ये। खारबाव संघाची धावसंख्या पुढे सरसावते 1-17। पुढील सामन्याच्या टॉससाठी बॉयप्रेम केवणी दिवे संघाचा संघनायक आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण त्वरित यायचं आहे। ज्या संघाचा संघनायक वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला पेनलाइज करण्यात येईल, लक्षात घ्या।
ऋषी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला आहे समोरच्या दिशेने, मात्र मिस टाइम स्ट्रोक, गोलंदाज जज करतोय. ओहो फॅन्टास्टिक कॅच, फलंदाज बाद. प्रेशर एवढं वाढलं होतं की एक कमजोर बॉलवर देखील चांगला फटका सागरला खेळता आला नाही. ओव्हर पिच बॉल होता, खूप चांगली संधी होती, मात्र थोडासा दुरून खेळला, मिस टाइम शॉट होता. गोलंदाजाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी, ऋषीचं अप्रतिम झेल समाप्त केलाय. कॉटन बोल्ड बाद झाला या ठिकाणी सागर, फक्त एक धाव जोडली सागरने. नवीन बॅट्समन आलाय सचिन, धाव संख्या 2/17. पुढचा बॉल मयूरसाठी, फुल टॉस बॉल, खेळू की नको. आणि सर ते शेवटी बॅक टू द बॉलर खेळलाय, कुठली धाव मिळत नाही, काय चाललंय फलंदाजांचं समजण्या पलीकडे आहे. द्विधा मनस्थितीत होता त्या ठिकाणी फलंदाज, त्यामुळेच फुलटॉस बॉलचा लाभ उचलता आला नाही. भरपूर प्रेशर मध्ये दिसतायत खारबाव संघाचे फलंदाज. आमणे संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 2/17. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, बॉयप्रेम केवणी दिवे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. पुन्हा एकदा दोन्ही संघांना, दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 9 धावा, तिसऱ्या ओव्हर मध्ये 4 धावा आणि 2 गडी देखील बाद केले ऋषीनं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर आपण पाहतोय की 3 ते 4 कमजोर चेंडू तिन्ही गोलंदाजांनी मिळून टाकले देखील, परंतु त्या चेंडूंचा फायदा अजिबात उचललेला नाही फलंदाजांनी आणि त्यामुळेच पूर्णपणे बॅकफुटला सध्या दिसतोय आपल्याला जाणता राजा खारबाव संघ. आमणे गावात तसं पाहायला गेलं तर भरपूर संघ आहेत, त्यापैकी मात्र हा संघ सर्वात मजबूत संघ मानला जातो, पारसपोर्ट्स आमणे. कारण एक वेळ अशी होती की या संघातील देखील जे खेळाडू सध्या आपण पाहत आहोत ते वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून खेळायचे, परंतु या हंगामामध्ये एकजूट होऊन हा संघ खेळताना दिसतोय. चांगले चांगले खेळाडू एकाच टीममध्ये आलेले आहेत आणि संघाला भरपूर बळकटी या सर्व खेळाडूंनी दिलेली आहे, त्यामुळेच पारसपोर्ट्स आमणे संघाला पराभूत करणं सोपं काम नसेल कुठल्याही टीमसाठी. सिली पॉइंटला एक खेळाडू, नवीन षटक घेऊन गोलंदाज दिनेश दळवी. मयूरकडे स्ट्राईक, अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे सलामीवीर. मोठा प्रहार केलाय, ऑन साईडला स्विंग केलाय फिल्डर चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. गुड कॅच. थोडंसं करेक्शन आहे, सचिन बाद झालेला आहे. दोन्ही डावखोरी फलंदाज खेळपट्टीवर, परंतु त्यातील आता सचिन बाद होऊन तंबूत परतलाय. अचूक टायमिंगच पाहायला मिळालं नाही, मोठा प्रहार केला, शक्तीचा वापर केला होता, परंतु अचूक टायमिंग नसल्या कारणानं चेंडू डीप मिडविकेटला त्या ठिकाणी पोहोचला फिल्डरच्या हातात, सीमारेषा क्लिअर करू शकला नाही फलंदाज. या आधीच्या सामन्यांमध्ये आपण चांगल्या धावा पाहिल्या होत्या, मात्र ही मॅच कुठेतरी लो स्कोरिंग होताना दिसते. धावसंख्या 3/17, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. दिनेशला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय. आता मात्र स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे तो म्हणजे मयूर तरे. भरपूर चेंडूंचा सामना केलाय, भरपूर वेळ खेळपट्टीवर यांनी घालवलेला आहे. 10 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय आणि 9 धावा जोडलेल्या आहेत. 10 बॉल बॅटवर आलाय की नाही पाहायचं आहे. विकेट किपरच्या हातातून मात्र एक चोटी धाव कंप्लीट केली. यस, पंच शाहिद मोमीन यांचा इशारा येतोय की बॅटला स्पर्श करून बॉल पाठीमागे गेला होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, उजव्या इष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यश पूर्णपणे मिळालं नाही फलंदाजाला. फक्त एक धाव मिळते, धावसंख्या कासव गतीने पुढे सरकताना दिसते आपल्याला 3/18. अतिशय बिकट अवस्था झालेली आहे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना खारबाव संघाची, आणि कोणालाही असं वाटलं नसेल की खारबाव संघाची अशी परिस्थिती असेल या मॅचमध्ये, कारण एक बलाढ्य संघ आहे, विस्फोटक फलंदाज या टीमकडे आहेत, तरी देखील बिकट अवस्था. अकुटप्याचा बॉल यावेळेस हुक केला आहे, हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. उमेशच्या बॅटमधून आला या सामन्यातील पहिला षटकार. मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती, नितांत आवश्यकता होती. कमजोर बॉल पाहायला मिळाला, अकोट टप्प्याचा बॉल होता,
यावेळेस चांगल्या पोझिशन मध्ये जाऊन फलंदाजाने हुक केलं होतं. डीप मध्ये खेळाडू देखील होते, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. मात्र ते दोन्ही खेळाडू चेंडूकडे पाहतच राहिले. एक प्रचंड मोठा षटकार, षटकारानं धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. थोडासा आकार आलाय धावसंख्येला, धावसंख्या 3/24. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही या 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर 30+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि 30+ धावसंख्येवर देखील संघर्ष करू शकतो, फाइट बॅक करू शकतो या मॅचमध्ये जाणता राजा खारबाव संघ. सली पॉइंट लाईक खेळाडू अरुण चोरगे त्या ठिकाणी. एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक खूपच फाईन शॉर्ट थर्डमॅन आहे, फ्लाय स्लिप. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही, वाईड. इट्स अ वाईड डिलिव्हरी, अवांतर धाव. जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाही, त्यामुळे देखील गोलंदाजांचा उत्साह वाढत गेला आणि त्यामुळे जास्त आपल्याला डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. मात्र आता हा षटकार आल्यानंतर एक वाईड बॉल. यावेळेस चांगला बॉल होता, उजव्या एष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी एष्ट्यांच्या वरून बॉल निघून गेलेला आहे. फलंदाजाला असं वाटलं की हा वाईड बॉल असेल, डाव्या स्टिकच्या बाहेर असेल, परंतु तसं काही नव्हतं. हा बॉल एष्ट्यांच्या बरोबर वरून निघून गेलेला आहे. फलंदाज उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर निघाला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थिर आहे 3/25. सुंदर बॉल, राऊंड द विकेटचा मारा, चेंडू जातोय बॅट्समनच्या पायाला स्पर्श करून शॉर्ट थर्डमॅनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु हा प्रयत्न कितपत योग्य आहे हे देखील पाहावं लागेल. पंच दर्शवतायत की स्ट्राईक अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या धावेसाठी रोटेट करता येणार नाही, म्हणजेच एकच धाव मिळेल आणि फलंदाज बाद देखील नसेल, कारण दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो अनफेअर होता. एकच धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचं होतं दुसऱ्या धावेसाठी, परंतु एका फलंदाजाने क्रीज सोडली होती आणि एक फलंदाज थांबून राहिला होता, त्यामुळे तो प्रयत्न फलंदाजांचा अनफेअर मानला गेलाय. एकच धाव मिळते, धावसंख्या 26. शेवटचा बॉल फेस करेल मयूर तरे. 10 धावांवर खेळतोय, मात्र 11 बॉलचा सामना केलाय. संत इनिंग्स पाहायला मिळाली आहे. शेवट गोड करेल का पाहूया. प्रयत्न तर केलाय परंतु अचूक टायमिंग नाहीये. हवेत खेळायचं होतं, चेंडू जमिनी मार्गाने जातो डीप वाईडिश मिड विकेटला. एकच धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तर अशा पद्धतीनं ही इनिंग समाप्त होते. जाणता राजा खारबाव संघाची टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग केली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 4 षटकांमध्ये आणि विजयासाठी 28 धावांचं टार्गेट पारसपोर्ट्स आमणे संघासमोर. पारसपोर्ट्स आमणे संघाचे खेळाडू खूप खुश दिसत आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्या गोलंदाजांनी केली, क्षेत्रक्षकांची देखील चांगली साथ लाभली गोलंदाजांना. आणि आता विजयाचं लक्ष आहे फक्त 28 धावांचं. नेक्स्ट मॅच वायप्रेम केवणी दिवे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही संघांचे संघनायक आपण व्यासपीठावर यायचं आहे टॉससाठी. तर टॉसकडे आपण जात आहोत. एक महत्त्वाची मॅच वायप्रेम केवणी दिवे विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. सन्माननीय वीरेन दयानंद चोरगे साहेबांना विनंती करतोय, आपण यायचं आहे, आपल्या शुभास्ते नाणेफेक करण्यात येईल. टॉस कॉइन दाखवतो. एका बाजूला या स्पर्धेचे शिल्पकार, उद्गाते, प्रणेते, निर्माते सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला कुमार विराज चोरगे यांची प्रतिमा आहे. केवणी दिवे संघाचे संघनायक कॉल देत आहेत. विराज चोरगे आणि दयानंद चोरगे साहेब बोला. चोरगे साहेब असा कॉल आहे, मात्र विराज यांची प्रतिमा आलेली आहे. म्हणजे टॉस ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. थँक यू सो मच. टॉस विनिंग कॅप्टनला आपण एक गिफ्ट देणार आहोत, मात्र तत्पूर्वी थोडीशी चर्चा. काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. सागर, क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलेलं आहे. समोर केवणी दिवे संघ आहे, त्या संघाबद्दल काय वाटतंय आणि मुख्य म्हणजे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? खूपच छान आयोजन केलेलं आहे बालाजी स्पोर्ट्स संघाने आणि खेळायला तर खूप मजा येईल. साधारणतः केवणी दिवे टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील?
45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा, आणि तोही संघ खूप छान आहे आणि चांगला खेळेल तो क्रिकेटमध्ये जिंकेल. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मात्र तुमच्या टीमनं खूप चांगला खेळ केला मापोली एव्हन ट्रॉफीमध्ये, तर एकूणच त्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? विजयाचं श्रेय तर पूर्ण टीम वर्कला जाईल, कारण की खूप चांगलं प्रदर्शन केलं त्यांनी आणि आम्ही फायनल मारले. निश्चितच, थँक्यू सो मच. आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतोय. तुम्ही टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण, परंतु आता बॅटिंग करायची आहे, तर काय रणनीती असणार आहे? ठाकूरपाडा एक बलाढ्य संघ आहे, तुमची टीम देखील चांगली आहे, किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील? 40 ते 50 धावापर्यंत पोहोचवून. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे, सलामीला कोण येईल आणि पॉवर प्लेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न कोणाचा असेल? जयेश पाटील किंवा कुणाल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्स आयोजित बालाजी चषक सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचा हा बिग शो काय बोलाल? चांगलं आयोजन केले, इथे खेळायला आम्हाला संधी दिली, त्यांचा आभार मानतो. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतोय. तर आपण टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी एक आकर्षक बॅग गिफ्ट म्हणून देणार आहोत DY फाउंडेशनच्या माध्यमातून. कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही गिफ्ट आहे. तर अभिनंदन सागर ठाकरे. टॉस झालेला आहे मित्रांनो, पुढील मॅचचा टॉस जिंकला अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी समालोचनासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद अजय घरत. तर एक माफक लक्ष आहे 28 धावांचं, जो लौकिक आहे जांतराचा खारभाव संघाचा. त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये करता आले नव्हते आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय फक्त 27 धावा निर्धारित 4 षटकामध्ये त्यांना जोडता आलेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 28 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे ते पारे स्पोर्ट्स आमने या संघासमोर. नक्कीच मित्रांनो, आपल्या भेटीला येतोय 2 एप्रिल 2020 आमदार चषक 2020 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भातबा टिंगरपाडे भिवंडी. सर्व क्रिकेट रसिक आणि क्रिकेटपटूंनी या स्पर्धेमध्ये आपले नाव नोंदणी करायची आहे आणि या देखील स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. उमेश तरे येतोय गोलंदाजी मार्कवर, ज्या खेळाडूंनी नक्कीच टावर स्टेडियमवर सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम यंदाच्या अंगामध्ये केला होता, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उमेश तरे. यावेळी चेंडूला टोलवलेलं कव्हर रिजन मध्ये एका धावीसाठी छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिलेली होती कव्हरला. एका धावीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज सागर आणि एका धावीने अकाउंट ओपन होतोय पारस स्पोर्ट्स आमने या संघाचं. सत्यम अकाउंट ओपन करतोय सागर यांना. सत्यम टू ओपनर ऑन द ग्राउंड. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिली षटकातील तो गोलंदाज उमेश तरे. एक चांगली कामगिरी करावी लागेल जर हा लक्ष्य नक्कीच वाचवायचा असेल तर. यावेळी फुलटा चेंडो, खराब चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार, चेंडू सीमाच्या बाहेर षटकार. आधीच माफक आव्हान आहे आणि अशा प्रकारचे चेंडू हाताळणे म्हणजे नक्कीच स्वतःच्या आणि आपल्या संघाच्या पायावर ढोंडा मारून घेतल्यासारखं आहे. ज्याप्रमाणे चेंडू हाताळला होता अतिशय कमजोर चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता फलंदाज सागर याने. चेंडूला फेकून दिले होते सीमापार षटकारासाठी. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून दिली ती 7 धावा. एक माफक लक्ष 28 धावांचं आणि 28 या लक्ष्याचं पाठला करताना आपण पारस स्पोर्ट्स आमन्या संघ. आमन्या संघाने पहिल्या इनिंग मध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, तिखट मारा केला होता आणि फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवला होता.
जरंतर ज्या खारभाव संघाला पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी करता आली नव्हती आणि परिणाम स्वरूप एक माफक लक्ष्य आपण बघतोय पारसपूर सामने या संघासमोर। दोन क्षेत्रक्ष ऑलराउंड मध्ये आपण पाहतोय कारण मेंडेटिव्ह ऑफ द पहिले षटक मार्गस्थ आहे। इतर क्षेत्रक्षक थर्टीया सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। वाडेक्स लॉन्ग अँड रिजन मध्ये भूषण कारभारी आणि डेव्हिड विकेट एक मध्ये एक क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी एका सरळ चेंडूला फिरकावून दिलेला आहे सीमा पार बॅक टू बॅक हा दुसरा षटक। नक्कीच आज जे आपण पाहतोय सध्या तरी मी तर म्हणेन की पारस ठरतोय या इनिंग मध्ये सरस कारण अगोदर सरस ठरला होता पारस संघ गोलंदाजी करताना आणि त्यानंतर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय। लेग बॅच इशू होतो पंचांकडनं सिंगल धाव पूर्ण आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या एक ने वाढून झालेली आहे ती 14 धावा। नक्कीच निम्मा पल्ला पार केला आणि अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता आहे 14 धावा आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे पारसपूरचा अमने संघाला सामना जिंकण्यासाठी। यावेळी सरळ बॅटने चेंडू टोलवलेला आहे चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना। एका धावीने धावसंख्या पूर्व सरकते धावसंख्या एक निवडून झाली ती 15 धाव एक माफक आव्हानाने त्या माफक आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतोय अमने हा संघ। यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली आहे पॉइंट रिझन मधून चेंडू धावतोय सीमा पार हा चौकार। अप्रतिम फलंदाजी आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा धावपळीकडे झळकलेला आहे तर पारस ठरतोय अजय घरात या षटकामध्ये सरस। राहुल तरे येतोय युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हायवे इन करून यावेळी अखोटोपाचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला आता बसतोय पारसपूर सामने या संघाला। पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये फरकलेला आहे। नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय नितेश यावेळी माझा खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय आपण पाहतोय पारस स्पोर्ट्स सामने या संघाचा। अरे गोलंदाज विकेट हॅट्रिक वराने गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे। खारबाळगावचे जावई संदेश भोईर यांच्याकडून तब्बल 2500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल जर गोलंदाजाने हॅट्रिक प्राप्त केली तर आणि हॅट्रिक प्राप्त केली तर या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज ठरेल। सुजाता पिंपळा संघाचा अनंत या गोलंदाजाने
अच्छा पहिल्या सामन्यामध्ये विकेट हेड घेण्याचा विक्रम केला होता आणि बालाजी चषक 20 मधील पहिला गोलंदाज बनला होता. पाहूया या चषकामधील दुसरा गोलंदाज बनतोय का विकेट हॅट्रिक घेऊन. ना गोलंदाज आपण पाहतोय राहुल तरे. यावेळी अप्रतिम चंड अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. युवा गोलंदाज आहे रमेश तरे यांचे सुपुत्र आहेत. संत्राचा खारभाव संघाचे सर्वे सर्व रमेश तरे यांचे सुपुत्र आपण पाहतो गोलंदाजी करताना सध्या राहुल तरे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत, एकही धाव खर्च केलेली नाही आणि दोन फलंदाजांना बाद केलेले आहेत. यावेळी चेंडूला टोलवलेला आहे मिडल क्रीजमध्ये आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगवाच्या आसऱ्याला. त्यानंतर मानकुली विपक्ष देवरुंग या दोन संघांना आपण एज ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर बॉयफ्रेंड केणुदे आणि अष्टनायक ठाकूरपाडा हा पुढील जो सामना होणार आहे त्यामध्ये विजय संघ श्री कान्हाई माता पाये संघाशी लढत देईल. हे आजचं शेड्यूल असणार आहे आणि त्या मॅच नंतर मात्र जयहिंद देवरुंग विरुद्ध एकुराम मानकुली या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र केवळ दोन धावांची आवश्यकता आहे पारस फोर्सा आमने संघाला सामना जिंकण्यासाठी. भूषण येतो गोलंदाजी मार्कवर चांगले चेंडूची हाताळणी. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वलतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. तिसरे षटक मार्गास्थ 28 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पारसपूर सामने हा संघ. कुठेतरी फलंदाजी करताना नक्कीच जांतराचा खारभाव संघाने प्रेक्षकांना खूप निराश केलं होतं. यावेळी बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. पारसपूर सामने संघाचा चौथा. यावेळी एक मोठा फटका आणि षटकार. विजय फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून. विजय संपादन केलेला आहे पारसपोर्ट्स आमने या संघाने. अभिनंदन अभिनंदन पारसपोर्ट्स आमने. अभिनंदन विकी केने. मुरलीधर हाडलं जांतराचा खारभाव.
जांद्राचा खारबाव संघाचा संघ नाईक तसेच पारसपूर सामने संघाचा संघ नाईक आपण संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे संघ नाईक आपण संपर्क साधायचा आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच पारस संघाकडून ज्याने कामगिरी केलेली आहे सरस तो गोलंदाज ठरलाय ऋषी. ऋषी इज द मॅन ऑफ द मॅच ज्याने चार धाव खर्च करून दोन मतून गडी बाद केले होते. अतिशय उत्कृष्ट षटक घातलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सामना ठरलेला आहे तो पारस स्पोर्ट्स आमन्या संघाचा गोलंदाज ऋषी. हॅलो. दरम्यान जनता राजा खारबाव संघाचा संघनेक आपण रेशपिटाहून संपर्क साधायचे मयूर तरे अँड कंपनी तसेच पारस स्पोर्ट आमने संघाचा संघनेक दोन्ही कर्णधारांनी आपण संपर्क साधून घ्यायचे. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच आवडतो ते ऋषी दळवी योगेशजी पाटील डिवा फाउंडेशनचे अध्यक्ष. आपण आज विनंती करतोय आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. राकेशजी घोडे आपण आज विनंती करतोय आपण गिफ्ट टेम्पल द्यायचा आहे. एक स्पॉन्सर केलेला आहे गिफ्ट टेम्पल मानेरक बंधू आपण एक गिफ्ट टेम्पल द्यायचा आहे. एम डी जाधव संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमातून भवन वस्तू उपसरपंच एम डी जाधव तसेच सत्योजी काकडे यांच्या माध्यमातून हा गिफ्ट टेम्पल आपण देतोय सरपंच आपणे धन्यवाद खूप अभिनंदन. पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मंडळी 2 एप्रिल पासून सुरू होतोय आमदार चषक 2020 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड या ठिकाणी तमाम सर्व क्रिकेटपटूंनी या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घ्यायचा आहे.